नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर एक संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता चौकशीच्या टप्प्यावर आलेलं आहे आणि रायगड पोलिसांनी या प्रकरणी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून एक विशेष पथक तयार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे. याच खालापूर फाउंडेशनमध्ये या नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एडलवाईज फायनान्स कंपनी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला गेलेला आहे. याच प्रकरणी एडलवाईज फायनान्स ग्रुपचे जे फायनान्स विभागाचे संचालक जे आहेत त्यांना या ठिकाणी आज चौकशीला बोलवलेलं आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे कशा पद्धतीनं लोनची प्रोसेस होती आणि रिकव्हरीची प्रोसेस होती आणि त्यानंतर NCLT म्हणजेच नॅशनल कंपनी वाद न्यायालय जे आहे तिथे संपूर्ण प्रकरण गेलं होतं. या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं आणि कशा पद्धतीनं नितीन देसाई यांनी त्यांची बाजू मांडली मात्र तरी देखील त्यांचं समाधान होऊ शकलं नाही आणि त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो मानसिक ताण होता आणि या मानसिक ताणामुळे त्यांनी जी आत्महत्या केली आत्महत्येनंतर त्यांनी 11 ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवल्या होत्या त्यात एडलवाईज ग्रुपच्या कंपनीचं नाव त्यांनी घेतलं होतं आणि त्यांनी त्यांची छळ त्यांचा कसा छळ केला पैसेमुळे पैसे परत मिळवण्याकरता कशा पद्धतीने गैरमार्ग त्यांनी वापरलेला आहे असं सगळं त्या ऑडिओमध्ये नितीन देसाई यांनी बोलून ठेवलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरुवात केलेली आहे. एडलवाईज ग्रुपच्या फायनान्सचे जे संचालक आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे. एक विशेष म्हणजे की या सगळ्या याच्यामध्ये राज्य सरकारने एक विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत संपूर्ण चौकशीचा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला दिला जाईल आणि पुढे जाऊन हे सगळं प्रकरण जे आहे हे न्यायालयीन प्रकरण उभं राहिल्यानंतर कशा पद्धतीनं नितीन देसाई यांना न्याय देता येईल याकरता देखील राज्य सरकार नेहमी पुढाकार घेईल असं अनेक वेळा सभागृहामध्ये असेल किंवा मीडियाला प्रतिक्रिया देताना स्टेट गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सर्वांनी हे प्रकरण जे आहे ते गंभीरतेने घेतलेलं आहे. या आज होणाऱ्या चौकशीमध्ये नेमके काय खुलासे होत आहेत एडलवाईज फायनान्स कंपनी जी आहे ती त्यांची बाजू कशी मांडते आणि त्या पार्श्वभूमीवरती रायगड पोलीस पुढे काय पाऊल उचलतं हे सर्व पाहावं लागेल. कारण का NDE स्टुडिओमधले जे निर्माते आहेत नितीन देसाई यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलं होतं. एक मोठी व्यक्ती होती नितीन देसाई आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे प्रकरण जे आहे ते आता हाय प्रोफाईल झालेलं आहे आणि यामुळेच राज्य सरकारने प्रकरण गंभीरतेने घेऊन त्याची चौकशी तात्काळ सुरू केलेली आहे आणि याच प्रकरणी एडलवाईज फायनान्स ग्रुपच्या जे MD आहेत त्यांची आज चौकशी इथं केली जाणार आहे. प्रवीण शेट्टीसह अजित पांढरे न्यूज 18 लोकमत खालापूर.